राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम व माझी वसुंधरा अभियान सोलापूर महानगरपालिका सोलापूर दिवाळीचे सप्तरंग उधळू ध्वनी वायू पर्यावरणाचे प्रदूषण टाळू प्रदूषण हटवा पर्यावरण वाचवा झाडे लावा झाडे जगवा पाणी अडवा पाणी जिरवा प्रदूषण मुक्त दिवाळीच्या स्वच्छ सुंदर शुभेच्छा शुभेच्छुक प्रशासक तथा आयुक्त सोलापूर महानगरपालिका सोलापूर डबे कर दीजिए और ये वाला कैसे नीला यस चलो चलो लेट्स गो हरा यस हाँ नीला अरे खाना नहीं खराब है नीला अरे बुद्धू नीला नहीं हरा अरे क्या है सुबह से दोनों ने हरा नीला लगा के रखा है सारे कलर्स तुम दोनों को हरे नीले दिखते हैं अरे मम्मी जब सूखा कचरा नीले डस्टबिन में और गीला कचरा हरे डस्टबिन में जाएगा तभी तो दिवाली हैप्पी होगी किसकी पूरे शहर की भैया कहता है ऐसा करने से 90% कचरा रिसाइकल हो जाता है और मेरे स्कूल की बस जो कूड़े का ढेर है ना वो भी गिर जाएगा तो ये हरा या नीला नीला देखा ऐसे बच्चों पे हमें गर्व है इस दिवाली स्वच्छता का भी पर्व है और हमें स्वच्छ भारत पर गर्व है स्वच्छता का गर्व है राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम व माझी वसुंधरा अभियान सोलापूर महानगरपालिका सोलापूर दिवाळीचे सप्तरंग उधळू ध्वनी वायू पर्यावरणाचे प्रदूषण टाळू प्रदूषण हटवा पर्यावरण वाचवा झाडे लावा झाडे जगवा पाणी अडवा पाणी जिरवा प्रदूषण मुक्त दिवाळीच्या स्वच्छ सुंदर शुभेच्छा शुभेच्छुक प्रशासक तथा आयुक्त सोलापूर महानगरपालिका सोलापूर ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा खोके तुम्ही जे घेऊन बसले त्याच्याविषयी थोडस सविस्तर हे आम्ही जे 50 खोके घेऊन बसलेलो आहे त्याच्यासाठी की आज जे सरकार स्थापन झाले महाराष्ट्रामध्ये हे 50 खोकी घेऊनच हे सरकार स्थापन झालेलं आहे सर्वात वाईट आहे की हे संवेदनशील सरकार नाही आहे हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे परतीचा पाऊस आल्यानंतर आज ह्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलेलं आहे देशोधडीला इथला शेतकरी लागला आहे आणि हे सरकार असं म्हणतं की ओला दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती नाही गरिबाच्या ह्या शेतकऱ्याच्या घरात जाऊन त्यांनी बघावं की त्या चुलीच्या खाली जाऊन बेटकुळ्या ओढायला लागल्यात त्याचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही शेतकऱ्यांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहे आमच्या मागणी आहेत की ओला दुष्काळ जाहीर करा तर याच्यासाठी की जेव्हा शेतकरी मोडतो ना तेव्हा त्याची पहिली बायको मोडते त्याची लेकरं बाळ रस्त्यावर येतात पूरं कुटुंब उद्ध्वस्त होतं हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे ज्यांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लागता कामा नये हे छत्रपती शिवाजी महाराजांचं तत्व आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची हवेला हे खोके घेऊन सत्तेत आलेले हे जे मंत्री आहेत ही जी सत्ता आहे हे अत्यंत ही माणसे ती निगरगट्ट आहेत त्यांना शेतकऱ्यांशी काही घेणं देणं नाही आणि म्हणून आमची मागणी आहे की ओला दुष्काळ जाहीर करा हे आता आम्हाला पंचनामे वगैरे काही नाहीत पाहिजे कारण पंचनाम्यामध्ये एवढं तुम्ही अटी टाकलेल्या आहेत ते पंचनामे नाही पाहिजेत हेक्टरी आम्हाला 50,000 रुपये शेतकऱ्याला द्यायला पाहिजेत वीज बिल माफ करा शेतकऱ्याचं कर्जमाफी त्याला करा आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की 351 कोटी रुपये विम्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिला होता तरी सुद्धा ते शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होत नाही काय करतंय सरकार हे सरकार झोपलंय का आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांच्या नोकऱ्या तोंडचा घास काढून घेणार हे सरकार आहे कारण की हे तिथून प्रोजेक्ट सगळं तुम्ही गुजरातला पाठवता तुम्ही कुठं कुणाचे मुख्यमंत्री आहात कुणाचे तुम्ही उपमुख्यमंत्री आहात महाराष्ट्राचे आहात तुम्ही मरीदा पाठवताय कुठं गुजरातला आणि आमच्या इथल्या माणसांना आनंदाचा शिदा
दिवाळीला पण तो गरीब माणसांना पोहोचला नाही. हे सरकार आहे ते असंवेदनशील सरकार आहे आणि त्याच्यासाठीच आमचं हे आंदोलन आहे. हे खोकी घेऊन आंदोलन आहे. किमान ह्या खोक्यातले तुम्हाला काही पैसे मिळालेत ना, ते तर पैसे आमच्या गरीब शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू द्या. आज या खोक्यामधनं काही शिल्लक राहिलेलं असेल शेतकऱ्यांसाठी तर आमदारांना देण्यापेक्षा शेतकऱ्यांना द्या. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि त्यालाच तुम्ही मारायला लागलेले आहेत. त्याची शेतं पिकं पाण्याखाली गेलेले आहेत. त्याच्याकडे जाऊन बांधावर जाऊन तुम्हाला वेळ नाही आहे बघायला. शेतकऱ्यांच्या पाल्यांना एज्युकेशन फी, एज्युकेशन जे आहे शैक्षणिक फी, ती ताबडतोब माफ केली पाहिजे. ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे, त्याला वेळ नाही आहे. कृषी मंत्र्यांना वाद मिटवण्याला वेळ आहे, गणपती पूजेला जायला वेळ आहे, श्राद्धाचं जेवण जेवायला वेळ आहे. शेतकऱ्यांकडे कोण जाणार मग? शेतकऱ्यां जर आज रस्त्यावर उतरले आणि मंत्रालयावर धडक मोर्चा काढला तर यांना मंत्रालयाच्या बाहेर पडणं, घराच्या बाहेर पडणं मुश्किल होऊन जाणार आहे. आणि ताबडतोब त्यांनी शेतकऱ्यांची जी मुलं आहेत त्यांची फी ताबडतोब माफ करावी असं आमची मागणी आहे. आणि ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी त्यांनी हेक्टरी 50,000 अनुदान ताबडतोब डिक्लेअर केलं पाहिजे.